आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काम सुरू झालंय काय आपण करतोय काय करतोय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजल्या. आपण जर एकंदरीत बघितलं तर तिथं आल्या सुद्धा बघितलं तर तिथेही काही कामं लागलं किंवा वेगवेगळ्या राहतात किंवा काय झालं हे सगळं जे आहे ते आज आपण वेगवेगळ्या पद्धतीनं तणनाशक आणि घेतले सगळं बॉल आणि हे औषधी जी आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे ते पॉर पण त्यांना जे आहे तेही करतो. कारण जो शेतामध्ये जे आहे ते विष फवारणी जी होती ती करत होता आणि ती केल्यानंतर जे आहे त्याला घुटमळ बनून लागला काय झालं दवाखान्यात त्याला तो मेला. त्यानंतर त्याला याच्यामध्ये आढळलं की त्याच्या शरीरामध्ये जे आहे त्या विषाचं जे आहे ते कण त्याच्या शरीरामध्ये होतं. आता हे सगळं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं विष जे आहे ते आपण फवारतो हे जे आहे जगभरात सगळे वैज्ञानिक म्हणतात की हे सगळं विष आहे. आपण अगर जे विष बघतोय तर ते विष आहे ना शेतकऱ्याला म्हणतोय किंवा त्यांना ते काय म्हणतात ते शेतकरी बाबा राऊंड अप औषध फवार होते त्यांना आले बाबा राऊंड अप औषध फवार एखादा बाबा रोग आलाय हे आपण औषध फवार त्यातच की आपल्याला जे आहे की काही पाश्चिमात्य लोकांनी कारण कसं आहे परक्यांची कर्कटोष्ट खायची आपल्याला एकदम अंतकरणात स्वानुभूती जी आहे ती लागली होती सारखा आपण सुनतोय ते काहीतरी दुसऱ्या देशात काय केलं तर ते बाहेर दुसऱ्या याच्यात काय केलं की ते म्हणजे बाहेर आपल्याला सगळं असं वाटत मग ते जे आहे त्या याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला सारखं सांगितलं की बाबा तुमची गाय दूधच देते काय ते दूधच देते ते गाय काय दूधच देते लाभ मारते शिंग अशी शिंग फुकसर हे करते असं तसं मग बरंच काही काही सांगितलं आणि त्यांना तिथे दाखवलं गेलं की बघा आमच्याकडे गाय शांत एकदम भरभरून बांधली भरून दूध देते मग काय मग ही गाय ठीक आहे ती जर्सी याचे आता मुळात तुम्हाला मी सांगतो की बाबा गाय म्हणजे काय हे आपल्या शास्त्रात स्पष्ट सांगतो की जिच्या पाठीवर वशिंड आहे जी सूर्यापासून निघणारी किरण सूर्य येथून नाडीच्या माध्यमातून घेत असते सूक्ष्म जिची शिंग जी आहेत ती मोठी आहेत पिरामिड सारखी आहेत आणि त्या शिंगापासूनची पाठीकडचा जो शेपटीकडचा भाग गोलाकार आहे त्या गोलाकार भागापर्यंत जे आहे ते ताम्रपटल असतं तिच्या गळ्यामध्ये जे आहे ते कोळी असते आणि गळ्यामध्ये कोळीचे शेवटचा जे आहे ते चंद्रकुंडी असते आणि या सगळ्यांचं जे आहे ते पूर्ण सूर्याची किरण शोषून घेऊन चंद्राची किरण शोषून घेऊन हे सगळं जे आहे ते आपल्या शरीरामध्ये सुवर्ण क्षाराची निर्मिती करते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं विष नसलेलं जे आहे ते दूध देते ती म्हणजे गाय अशी एक व्याख्या स्पष्ट आहे संस्कृतमध्ये मी तुम्हाला आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतो. तर ही जी व्याख्या आहे त्यात सांगितलं पहिलं उदाहरण आहे की औषध असलं पाहिजे पाठीकडचा भाग गोलाकार आहे का शेपटीकडचा भाग तर तो नाही काटकोन त्यांची शिंग जी आहे ती मोठी पिरामिड सारखी जी आहे सूर्याची किरण घेण्याची ताकद ठेवते का तर तेही गळ्याची कोळी जी आहे ती मोठी आहे का तर तेही आणि कुठल्याही प्रकारचा चारा खाल्ला त्याच विशेष तेच पुढे त्याच्या दुधात निर्गत ते पण गुंजरू जर्सीमध्ये आहे देशी गाई सारखं विष खाल्लं तरी ते दुधात विष देणार नाही गुण पण जे आहेत म्हणजे एकंदरीत आहे काय तर ती गायच नाही लक्षात मग ती एक जेनेटिकली मॉडिफाईड जीव आहे आणि आपल्यासारख्या लोकांना जे आहे ते एक बसवलं गेलं आणि आपल्या शेतकऱ्यांमध्ये जे माणसामध्ये जे आहे निर्माण केलं गेलं किंवा ही गाय आहे आणि जे ती पातळीवर दूध देते ते लक्षात घ्या दूधच नाही. आता हे तुम्ही कारण असं सांगतोय की मग मी काळजी साहेब सांगितलं की एवढं कुठे ऐकून आज देशामध्ये सरकारचं ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये आहे की आज येणाऱ्या 100% दुधातलं 65% दूध जे आहे ते ऍडल्ट्रेट आहे म्हणजे काय केलं आहे ते शुद्ध दूधच नव्हे ते 65% दूध येत नाही आज पूर्ण बाजारपेठेमध्ये. तर हे सगळी जी आहे ती एकंदरीत परिस्थिती आहे. तर आज बाजारामध्ये जे काही घडत आहे आणि जी मुळात जी काही गाय नाही आहे तर ही काय आहे की वेगवेगळ्या प्राण्यांपासून तयार केली जी आहे ती जीवन विशेषतः बघितलं तर त्याच्यामध्ये जे मुख्य प्राण्याचा वापर केला गेला तर तो जो आहे ते डुक्कर डुक्कर पासून क्रॉस करून जेनेटिकली पद्धतीने तयार झाली ही जी काही जीव आहे ही जी आहे ती आपल्या समाजाला जी आहे ते प्रचंड घातकता जी आहे ती ठरते आणि हे समाजाला घातक असं ठरलं कारण जगभरातल्या वैज्ञानिकांनी 1989 सालामध्ये न्यूझीलँडमध्ये परिस्थिती अशी झाली लहान मुलांना जे आहे ते शाळेत असलेल्या मुलांना जे आहे ते डायबिटीस सारखा रोग पडला आणि त्याचं प्रमाण एवढं वाढलं आपल्याकडे समजा स्वयंपूर्ण सरकारनं दखल घेतली समजा एखाद्या नगर
नगरपालिका महापालिका किंवा एखाद्या ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये एखादा पसरला रोग कुठला वाढला तर तिथल्या सरपंचापासून त्या तालुक्याच्या आरोग्य अधिकारी सगळ्या यंत्रणांना तिची दखल घ्यायला लागते किंवा हा डेंग्यू का पसरला, हा चिकनगुनिया का पसरला, मलेरिया का पसरला, तर ते राज्य सरकारकडून सगळ्यांना दखल घ्यायला लागते, केंद्र शासनाकडून दखल घ्यायला लागते. मग तसं झालं असं न्यूझीलंडमध्ये की 1989 काळामध्ये तिथल्या लहान मुलांना जे आहे ते टाईप 1 प्रकारचं डायबिटीस म्हणजे त्यांच्या शरीरातील पाचक रस तयार होणारं म्हणजे काही खाल्लंय ते पचवण्याची ताकद तयार करणारी मशीन जे आहे ते तयार व्हायचं बंद व्हायला लागलं आणि तयार व्हायचं बंद जसं जसं व्हायला लागलं तर तिथल्या लोकांनी जे आहे ते उपनवाचे सायंटिस्ट आहेत ना तर त्या सगळ्या सायंटिस्ट ते जे काही सगळे वैज्ञानिक होते त्या वैज्ञानिकांची एक टीम तिथल्या सरकारने तयार केली आणि त्यांना सांगितलं की संशोधन करा की काय लिंबू आहे. मग त्यांनी लगेच संशोधनाला सुरुवात केली आणि संशोधनाला आढळलं असं की जर्सी जर दूध जे आहे ते आरोग्यासाठी घालत मी या दुधात काय करू शकतं आईने एखाद्या पोटात असताना हे जर्सी दूध पिलं असेल तर त्याच्या मुलाला जंत डायबिटीसचे प्रमाण जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं प्रचंड मोठ्या टक्क्यावर हे प्रमाण वाढतं. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की त्याचं संवर्धन व्हायचं जे आहे ते प्रमाण वाढतं आणि संवर्धन जे आहे ते कमी प्रमाणात होतं. संवर्धन शारीरिक संवर्धन मानसिक संवर्धन बौद्धिक संवर्धन व्यवस्थित ह्यालाच जे आहे ते तांत्रिक भाषेमध्ये आजच्या आयुर्वेदिकच्या जगामध्ये ऑटिझम नावाचा रोग म्हणतात. म्हणजे बिंदू सूचना व्यवस्थित लवकर करत नाही आणि म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत गावठी भाषेत सांगायला हॅलोजन लवकर पेटत नाही असं होतं. हे सर्व जे आहे ते व्हायला लागलं आणि हे जे सगळे रोग आहेत म्हणजे ऑटिझम सारखा रोग जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो व्हायला लागला आणि त्या सगळ्या गोष्टीतनं घडलं असं की तिथल्या मुलांना जे काही रोग होत होता त्याचं संशोधन केल्यावर जे आहे ते न्यूझीलंडमध्ये आढळलं असं की हे जे टाईप 1 प्रकारचं दूध आहे हे दूध जे आहे ते सगळ्यात घातक आहे याच्यामुळे येते वेगवेगळे रोग होतो. मग काय काय रोग होत आहेत मग त्यांनी काय सांगितलं की बाबा लहान मुलांमध्ये ऑटिझम सारखा रोग होतोय. त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या शरीरामध्ये जे आहे ते हार्टच्या संदर्भात जे आहे ते रोग वाढत आहेत. त्याचबरोबर बघितलं तर पूर्ण नसांना जे आहे ते पुरवठा होण्याची जी काही यंत्रणा आहे ते सगळं जे आहे ते ताकदवर झालं पाहिजे. तर काय म्हणते आपल्या शास्त्रामध्ये गाव समस्य प्रथमस्य भक्ष्य म्हणजे काय की गायीची गवे जी आहे ती सगळ्यात प्रथम भक्ष्य करण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या साधारण भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो की म्हटलं असं की आधी दूध आईचं नसेल तर फक्त गायीचं गायची कोण झालं आपल्याला गायीच्या जागी आपण एक जर्सी सारखा जीव आणून ठेवला आणि त्याचं जे आहे दूध बाजारला जो विकास सगळ्या गोष्टी आहेत ते रखडल्या आईचं दूध तर मर्यादित वेळ मिळणार आहे. नंतर शारीरिक विकास करायचा कशात नाही बौद्धिक विकास करायचा कशात नाही जी गरज होती देशी घ्यायची. तर हे जे सगळं प्रकार झाला या सगळ्या प्रकारातून जे आहे ते पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे रोग यायला लागले आणि मोठ्या माणसांनी हे दूध प्यायला लागल्यावर काय घडलं याचंही संशोधन त्याच्यामध्ये. तर मोठी माणसं जसं ते दूध प्यायला लागली तसंच त्यांना 2-3 वर्षामध्ये कॉन्स्टिट्युशन बंद गोष्टीसारख्या आजार लागला आणि 3-4 वर्षामध्ये दमा अस्थमा सारखा आजार लागला. दमेच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जर्सी दूध पिल्यानंतर आयुष्यात सगळं मुक्त आलं त्याला काय वेगळं करायची गरज नाही. हे 3 सूत्र फक्त जे आहे ते
कारण आहे, कारण शेवट आपल्याला येते किती झालं तरी आपल्याला एखाद्या कामात समाधानच लागतं, समाधान मिळावं लागतं. मग सुख शांती समाधान चारित्र्य आरोग्य आणि नंतर पैसा, या सगळ्या गोष्टी आजच्या कलियुगानुसार सगळ्या गरजेच्या आहेत. पण आज पैसा सांगा आपण सुख शांती समाधान चारित्र्य आरोग्य कुठे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सोडल्या. मग पैशाचाही सोबत सुख शांती समाधान चारित्र्य आरोग्य जर कमवायचं असेल तर तुम्हाला काय तुमच्याकडे येते ते आणू शकते. आता गाय कशा पद्धतीने येते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊ शकते हे बघा. तर एक तर मुळात जर्सी गाय निवडायची, आणि जर्सी मुळात गाय नसल्यामुळे तिथे दुधाचे प्रचंड दुष्परिणाम झाले आणि हे जे आहे ते लक्षात राहणार. मग ह्या पद्धतीने आपण जर पुढे जाऊन बघितलं तर जर्सी बरोबर जे आहे ते ह्या वेगवेगळ्या जीवांचं जसं जसं दुधाचं जे आहे ते अभ्यास झाला तसंच जे आहे आपण शेतामध्ये पण जे आहे ते बऱ्याच गोष्टी आहेत ते चुकत गेले. मी मग सांगितलं की एखादं जे आहे किती किती वाहनांच्या गोष्टी होत्या. मग आज झालं असं की पूर्वी एक देशीवान होतं, एक देशीवान पेरलं की ते 500,000 दाणे 2,000 दाणे उभायचे आणि ते 1,000-2,000 दाणे परत पेरले की ते 1,000-2,000 दाणे परत लाखात व्हायचे आणि परत ते उभायचे आणि परत ते 1,000-2,000 दाणे पेरले की परत ते लाखात दाणे पेरले तर करोडो दाणे व्हायचे. म्हणजे एकंदरीत काय तर त्याच्यात परत बीज उत्पादन जे आहे ते होत होतं. पण झालं असं की मध्यंतरीच्या क्रांतीच्या काळामध्ये आपण जे आहे ते हायब्रिड बी बियाणं आणून लागलो आणि हायब्रिड बी बियाणं आणून लागलो, हायब्रिड आपण पेरायला लागलो आणि आपण हायब्रिड पेरायला लागलो शेतामध्ये. हायब्रिड पेरल्यानंतर जे आहे ते 1,000-2,000-3,000 दाणे उगवले. पण ते 3,000 दाणे परत पेरल्यानंतर किती दाणे उगवतात एक पण खरंही म्हण आहे उगवलं असेल ते बी तयार होते. म्हणजे झालं असं की जैसा अन्न आपण खाऊ तसं आपलं मन होतं, तसा आपले विचार होता, तसा आपला आचरण होता. झालं असं की हायब्रिड खाऊन माणूस हायब्रिड झाला, सीडलेस खाऊन माणूस सीडलेस झाला. म्हणून आजच्या तारखेला आज बघितलं तर इन्फर्टिलिटीचं प्रमाण पुढे बरंच वाढलेलं आहे. देशपातळीवर जर आपण बघितलं तर देशात सरकारचा आकडा असं म्हणतो की 18 वर्ष ओलांडलेली आणि 40 वर्षाच्या आज जी काही पुरुष आहेत, जी काही महिला आहेत, यांचं लग्न झालं आहे त्यातले 40% महिला जे आहे 40% जोडपी जे आहे ते वांझ झाले आहेत. म्हणजे देशपातळीवरचं संशोधन आहे. आणि पूर्वी गावात एकाच जोडपं सापडायचं की ज्याला मूळ बाळ होत नाही, पण आज गल्लीत 4-5 ते सहज सापडत. म्हणजे असं जे एकंदरीत प्रमाण झालंय आणि चुकून एक लागलं तर दुसरं होईल ना. बरंच सुंदर जे आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते घडत गेलेत आणि आपण जे आहे ते आपलं आरोग्य ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहे ते कमवली कमवली. आणि ही सगळी गोष्टी जर तुम्हाला सांगितलं गाडीला सांगितलं की बाबा पैलवान जो आहे तो झाला पाहिजे, पैलवान कोल्हापूरातून झाला पाहिजे. पैलवान का जन्मायचे कोल्हापूरात? कारण जमीन पैलवान होती, जमिनीत ताकद होत, जमिनीची ताकद होती. म्हणून 100-100 किलोची पोती घेऊन म्हातारी माणसं जी आहेत ती जायची 2-4-5-10 किलोमीटर जी आहे ती 100 किलोमीटर पोती घेऊन पूर्वी रेस असायची. मला आठवतो माझ्या लहानपणी रेस असायची पोती घेऊन जी पाहायची. आज रेस झाली का होई? किती वर्ष झाली रेस झाली होते काय काय झालं? मग आता काय झालं की पोती 100 किलोची होती, माणसाचं आयुष्य 100 वर्ष झालं. त्यानंतर पोत 60 किलोचं झालं, माणसाचं आयुष्य पण 60 झालं. त्यानंतर पोती 20 किलोची यायला लागली, आता 25-26 हार्ट अटॅक आहे. त्यानंतर बघितलं तर 5 बॅगा आल्या, 1-1 किलोच्या पिशव्या आल्या आणि त्यात जे जनता मुलांना डायबिटीस होण्यासारखे प्रमाण जे आहे ते 700 पटीनं जे आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या देशामध्ये जे आहे ते सगळीकडे वाढत गेले. म्हणजे जनता आरोपणाचं प्रमाण जे आहे ते वाढत गेलं. म्हणजे घडलं असं एकंदरीत त्या सगळ्या काळामध्ये जे तुम्ही शेतात प्रयोग केले ते तुमच्या घरात तुमच्या ह्याच्यात आहे. पूर्वी शेतात जे आहे ते आपण एखादं जे आहे ते वाण पेरायचं ते समजा 100 दिवसात असेल तर त्याला जे ते सुधार केलं आणि 60 दिवसावर आणलं आणि 60 दिवसानं आणलं पण आपण आयुष्य साखर झालं की कुठे काय फरक झाला? तुम्ही घेतलं नव्हतं, तुमच्याकडे आलं नव्हतं. आता फास्टफूड खाते आताची युवा पिढी तर ते पण फास्ट चाललंय सगळं बघा. सगळं फास्ट गाडी चाललंय, फास्ट चाललं आणि चालेल पण फास्ट आलो बंदोबाला विचारायला ती पिढी राहिली अशी शंका आहे. त्यामुळे सगळं अन्नात चढलंय आणि आपलं आरोग्य त्याचं चढलंय. त्यामुळे पूर्वीचा एखाद्या म्हातारा माणसाला विचारलं की काय झाला काय म्हणताय तब्येत कशी चाललंय तर ते म्हणतो एकदम मस्त आहे. एवढा स्वीट उचलली गोळी गुटी चालली एकदम तब्येत झनझणीत आहे मस्त आहे. 80-90 वर्षाचा म्हातारा माणूस एकदम आनंदाने सांगतोय काय स्वीट उचलली काय नाही एकदम व्यवस्थित आहे काय नाही दिसते वेगळं एकदम लांबसून दिसते व्यवस्थित आहे काय काय एकदम आनंदाने सांगतो. महाल झालंय असं की लहान मुलाला तुम्ही विचारा की काय होता तब्येत किंवा तुझ्या आईला विचारायचं तर ते स्वीट उत्तरेशन जन्म झाले त्याचा जन्म होत नाही आहे. म्हणजे एवढं गंभीर परिस्थिती जी आहे ती येऊन ठेपलेली आहे. आपल्या आजोबा पंजोबांनी आपल्याला जमीन सातबारा उतारा दिला, पंजोबांनी जे आहे ते तुमच्या आजोबाला दिला जमीन आणि सातबारा उतारा दिला.
तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलांना जमीन आणि सातबारा होता दिला, तुमच्या वडिलांनी तुम्हाला जमीन आणि सातबारा होता दिला, तिला येणे आठवण. आता तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय देणार आहे? नुसतीच जमीन देणार आहे की नुसताच सातबारा होता देणार आहे? की तुम्ही जमीन देऊ शकणार नाही, कारण जमीन मिळेली आहे, जमीन तुम्हाला चाललेली आहे. एवढा सगळा मोठा जो आहे गंभीर प्रश्न आहे, वेळ नाही की या सगळ्या गोष्टींवर चिंतन झालं पाहिजे. मग आज आपण मुलं जन्माला आणतोय, मुलांना सांभाळायचं काम सुद्धा डॉक्टरांकडे सोपवलं आहे. कुठं आपण त्याला काय झालं सर्दी झाली की नाही डॉक्टर, जरा काय झालं की नाही डॉक्टर. पूर्वी एक दोन डॉक्टर होते, आजोबा बापूची ते 100 वर्ष जगले, एक दोन डॉक्टर होते हॉस्पिटल होते. आज तर आपले पावडे पावडे हॉस्पिटल आहे, आपण 125 वर्ष 150 वर्ष जगलं पाहिजे. पण काय होतंय 55-60 वर्षामध्ये आपल्याला एक दोन तीन डॉक्टरांनी व्हिजिट करायलाच लागते. हार्टवाल्याकडे जायला लागते, डायबिटीसवाल्याकडे जायला लागते, हाडावाल्याकडे जायला लागते. काय हे तुम्ही बघा, तुमच्या किल्ल्यात जावा, किल्ले गड तुम्ही गेला, तुम्हाला लक्षात येईल की पायऱ्या एवढ्या मोठमोठ, पायऱ्या मोठमोठ वर असं चढायला लागते. पायऱ्या आपण चढू शकत नाही, या काळातली माणसं आहेत ती सहज चढायची, गागरी घेऊन वर चढायची पायऱ्यांवर. आज काय लागते? रोपे लागतोय. आज काय लागते? आज तिसऱ्या चौथ्या मजल्याला शहरामध्ये बिना लिफ्टची परवानगीच मिळत नाही, चौथा मजला बांधायचं म्हणलं. मग एवढं एकंदरीत बोललं जाऊ, आम्ही 100 किलोमीटर पोहोचत 5-5 किलोमीटर नेणारे पहाड डोंगरावर चढवणारी माणसं ही आपलीच होती. आणि आपण जुन्या माणसांना विचारलं तुम्ही त्याला कसं काय तब्येत आजोबा म्हटलं ना, तर आपणच त्याला म्हणतोय की त्यांनी चांगलं झालं. मग त्यांनी चांगलं काय म्हणजे कुठलीच होतं, चंद्रावर मंगळावर शुक्रावर कुठलीच होतं, तुमच्या जमिनीत नुकत होतं ते चांगलं होतं. मग ते काय करत होती, ते रासायनिक खत वापरत होती, शेणगोमूत्र जात होतं शेतात, आणि या सगळ्या गोष्टींचा जो वापर तिथं होत होता, तब्येत चांगली होती, सगळ्या गोष्टी मिळत होती. मग हे सगळं झालं यांनी शेतात यांच्यावर आणि आरोग्यात घ्यायचे प्रचंड मोठ्या प्रमाणात घ्यायचे. आपण गोंधळ करून घेतली मुलांचं आयुष्य, आपलं आरोग्य, सगळ्यांचं जे आहे ते प्रचंड यांचे गोंधळ करून घ्यावं लक्षात. हे सगळ्या गोष्टीचं जर आपण बघितलं तर हे सगळं यांनी घातक आहे, विष आहे. आणि हे सगळं यांनी आपण न मोजता जे आहे प्रचंड प्रमाणात जे आहे ते वापर करायला चालू केलं आणि हे आपल्या शरीरात जे आहे ते रोग म्हणून स्थान घेत आहे. आज थायरॉइड सारखा रोग जो आहे तो गर्दी झाला, गर्टी बायकांना कित्येक बायकांमध्ये थायरॉइड सारखा होऊन जातो. गुडघेलं की हे तर नॉर्मल झालंय, काय झालं नाही. डायबिटीस म्हणजे तर काहीच नाही, गोळी म्हणजे रोग समजत नाही माणूस त्याला. गोळी चालले व्यवस्थित आहे, बॅलन्स किती दिवस बॅलन्स आहे, किती दिवस चालला, ब्लड प्रेशर सारखा रोग आपण रोग समजत नाही. देशी गाईचं दूध द्यायला चालू केलं, दवाखान्याचं एवढी ताकद देशी गाईची दवा आहे. त्यामुळे म्हणजे बाबाची दूध म्हणजे जे आहे ते लसीकरण आहे, अशी जी आहे ती गोष्ट आहे. या सगळ्याच गोष्टी जे आहेत ते चिक दूध काहीतरी विकलं जात आहे 1800 रुपये 30 ग्रॅम किलो सिद्धर काय झालं. मग आपल्या या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत, मग हे सगळं जे आहे ते मिळालं पाहिजे आणि ते खाल्लं पाहिजे त्या शेतकऱ्यांना, शेतकरी मुलांना, हे सगळं खाऊन जे ते संवर्धन झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मग हे जे आहे ते आरोग्य बाबतीत जे आहे आपण करून घेतलं, दूध जे आहे ते सगळ्या रोगांवर जे आहे ते प्रचंड चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. नुसतं दूध अजून पीत राहिला तुम्ही तर दूध हे पूर्ण अन्न आहे लक्षात घ्या, आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर दूध नुसतं पीत राहिलं तरी माणूस जगू शकतो एवढं जे आहे ताकद आहे. कित्येक माणसं बघितलं तुम्ही की जे नुसतं दूध आहार करताना दूध आहारामध्ये सत्ता आहे, मग देशी दुधामध्ये ही ताकद आहे. मग दुधाचं दही करतात, दह्याचं ताक करतात, दोन्ही करतात, हे सगळं होऊ शकतं. आणि सगळ्या शेवटी डोळ्यात तूप तयार होतं, तूप तर अमृत आहे. आज देशी तूप बघितलं तर 2500-2500 रुपये किलो असतं, तरी 25,000 रुपये किलो पण विकलं जात आहे. आणि हे एवढं मोठं अमृत आहे की तुम्हाला समजा मेंदूशी संबंधित कुठलाही रोग असेल तर ते रोग जे आहे ते पूर्णपणे संपू शकतं. म्हणजे मेंदूशी संबंधात म्हणजे तुम्हाला सांगतो की बौद्धिक त्या संबंधात कुठले एक रोग असेल तर ते पूर्ण संपू शकतं. म्हणजे देशी गाईचं तूप करून नाकात तोंडून ते मग तुम्ही टाकायला सुरुवात केली तर सगळे संपूर्ण रोग जे आहेत ते नाकाच्या कंठाच्या वरचे सगळे रोग नाश करायची ताकद आहे. कुठले कुठले रोग सांगू, तुम्हाला कोरण्याची सवय असेल तर ते बंद होऊ शकतं, तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नसेल तर ते तुम्हाला झोप काही व्यवस्थित लावू शकतं. अर्धा डोकं दुखत असेल तर नाकात तोंडून ते देशी गाई तूप सोडा. अगर पूर्ण देशी पूर्ण डोकं दुखत असेल तर तोंडून ते नाकात देशी गाई तूप सोडा. कानाचा पडदा फाटला असेल तर नाकात देशी गाईचं तूप सोडा, तर ते पडदा पण व्यवस्थित करायची ताकद घेतली आहे. आणि हे सूप आहे देशी दुधामध्ये टाकून वर खाली करून जर तुम्ही पिलं तर तुमचं गुडघे दुखत असतील, कमर दुखत असतील, काय हात दुखत असतील, सांधे दुखत असतील, तर ते पूर्ण मला करण्याची शक्ती ह्या दुधाचा या सूपात आहे. मग हे सगळं तुपाचे जे आहे महत्व आहे. हे जे आहे पूर्वी सगळी लोक खायची आणि त्यातून त्यांचे हातळ सांधी हे सगळे दुखणं आपण होतात. आणि ह्याचबरोबर बघितलं तर कोम्यात गेलेला पॅरिसिसमध्ये गेलेला जे आहे ते पेशंटला बाहेर काढायचं काम सुद्धा हे देशी तूप जे आहे ते करू शकतं. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो की पॅरालिसिसमध्ये जे आहे काही लोकांना जे आहे ते एकदम तात्काळ त्यांना कुठली ट्रीटमेंट अवेलेबल होते
अशा वेळेला त्या त्या लोकांना जे आहे ते प्रवास नाशिकमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना, तर नाशिकमध्ये जे संतोष आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्या एक घडलं असं की त्यांनी एक हे चालवलं, कोणी लोक किंवा रस्त्यावर फिरणारे जे लोक आहेत ना अशा लोकांचं आश्रम चालवलं, त्यांना घेऊन येतात त्यांना बरं करतात, ते डोनेशन वगैरे चालवतात, आजारी लोक त्यांना बरं करतात. त्यातल्या एका महिला जी आहे ते एकदम पॅरालिसिस मध्ये येतो आणि ते नेऊन आणणं हे ते काही शक्य होत नव्हतं. त्यांनी तात्काळ ऋषिकेचं तूप जे आहे ते त्यांनी गरम केलं, तात्काळ ऋषिकेचं तूप जे आहे ते नाकामध्ये सोडलं, तर 15 मिनिटात ती बाई परत खड्डेशी उभी राहिली. जे डॉक्टरने सांगितलं होतं की हे 28 महिन्यामध्ये लगेच हरवलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये, तर 15 मिनिटाची व्यवस्थित उभी राहिली एवढी ताकद ऋषिकेच्या तुपात. म्हणजे कोमामध्ये गेलेले पेशंट कित्येक जे आहेत ते बरी राहिली आहेत ते आम्ही बघितले. एवढी ताकद ऋषिकेच्या तुपामध्ये प्रचंड औषधी आहे. पित्त रोगांवर सगळ्यात चांगलं औषध सांगितलं ते म्हणजे देशकेत ताक. आणि देशकेत ताक जर आपण पिलो तर पित्तरोग जो होतो ना, हे पित्तरोग जे आहे ते आपल्या मुळासह जे समोरच ताकद येते त्याच्यामुळे त्वचा रोगांसाठी जे आहे ते उपयुक्त आहे तो होऊ शकतो, त्यामुळे त्वचा रोग होतो. मी एवढं ताकद जे आहे देशकेच्या ताकामध्ये जे आहे त्या म्हणजे झालं दूध तूप ताकद आहे सगळी नोडी. पण आज झालंय असं की आपली गाय कापायला गेली म्हणजे त्याचं मूळ कारण आहे की दूध देत नाही, दूध देत नाही म्हणून कापायला गेली. मग दूध तर तुम्हाला सांगतो की बोनसच आहे. खरं जे काही कमी मिळतं जन्मापासून मोजून ते म्हणजे गोमूत्र आणि शेण आहे. आणि मी तुम्हाला आश्चर्य सांगतो थोडक्यामध्ये की गोमूत्र जे आहे त्यामध्ये बघितलं तर बरंच काही काही जे आहे ते गोमूत्रामध्ये जे आहे ते रसायन आहे. तर गोमूत्रामध्ये जे आहे ते 24 वेगवेगळे घटक आहेत आणि 24 घटक असे आहेत की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शरीरामध्ये घटकांची कमतरता आली किंवा वाढली तर तुम्हाला रोग येतो. आणि हे सगळे रोग जे आहेत तुम्हाला काय येतात तर तुमच्या शरीरामध्ये असलेले घटक कमी होणं किंवा जास्त, आणि हेच्या हेच घटक जे आहेत ते गोमूत्रामध्ये लक्षात घ्या, दुसऱ्या कुठल्याही मूत्रामध्ये नाही फक्त गाईच्या गोमूत्रामध्ये. तर हेच्या हेच घटक जे आहेत त्यामध्ये, आणि हे घटक जे आहेत तुम्ही अगदी प्राशन करायला सुरुवात केली तर शरीरामध्ये जे घटक कमी झाला आहे त्याला पूर्ण आणायचं काम, किंवा जो घटक वाढला आहे त्याला पण कमी करायचं काम जे आहे देशिकेचं गोमूत्र करताना तुम्हाला रोगमुक्त करतं. त्वचा रोगांवर सोडक्याला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सोयरायसिस आहे, इसब आहे, एक्झिमा आहे, त्यानंतर बघितलं तर स्किन इचिंग आहे, पित्त गांधी होते ना, तर हे सगळ्या रोगांवर जे आहे ते गोमूत्र प्रचंड औषध म्हणून काम करतं. आणि जगभरामध्ये गोमूत्रावर आज 6 पेटंट घेतले, अमेरिकेतनं पेटंट घेतलेलं आहे, युकेनं पेटंट घेतलेलं आहे, चायना सह पेटंट घेतलं आहे, हे भारतीय गायीच्या गोमूत्रावर पेटंट घेतलेलं आहे. आणि हे गोमूत्राचं पेटंट असं आहे की ते कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा समजण्याचं काम करतं हे जगभरामध्ये सिद्ध झालं आहे. त्यानंतर अमेरिका सारख्या देशात $20,000 करोड तरी ते देशगायच्या गोमूत्रावर संशोधनासाठी घालत आहे. मग हे जे आहे ते कॅन्सर सारखा रोग जो आहे तो त्यातून समोरची ताकद आहे. तर आज शिरोमध्ये जे कॅन्सरचं सगळं वाढत उठलं आहे, कॅन्सर झालाय एवढ्या लोकांना, कॅन्सर झालाय 52 गावामध्ये 28,000 लोकांना कॅन्सर झालं माहित आहे, न माहीत असलेले आकडाच माहित नाही आपल्याला. मग सगळ्यांनी काय बिघडलं, पूर्ण कॅन्सर तर ज्याला झालाय त्याचा कॅन्सर झाला होण्याची क्षमता गोमूत्रामध्ये आहे, आणि ज्याला झाला नाही त्याचे कधी होणार नाही अशी ताकद गोमूत्रामध्ये जी आहे ती निर्माण तुमच्या शरीरामध्ये करू शकतं साधारण तुम्ही दिलं तर. काही गोष्टी तुम्ही जे ते केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती ताकद आहे, क्षमता आहे. आता ही जी एवढी मोठी क्षमता आहे या क्षमतेला जे आहे आपण ओळखून गोमूत्राचं पाणी जे आहे ते केलं पाहिजे. तर गोमूत्र कशाचं पाहिजे ते फक्त आणि फक्त देशी गाई अच्छा बाकी दुसरी काय नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे तुम्ही समजल्या. आणि तिसरा गोष्ट सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे गोमय गोबर ज्याला म्हणतात त्याला आपण म्हणतो शेण. हे जे आहे हे तर प्रचंड महाऔषधी, कारण गोमूत्र धन्वंतरी म्हटलंय सगळ्या रोगांचं औषध म्हटलंय, तर गोमय वसते लक्ष्मी, गोमयामध्ये तर लक्ष्मी आहे. आणि एक आपल्याला सांगितलंय कराग्रे वसते लक्ष्मी, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे हातामध्ये लक्ष्मी, आणि सांगितलं की गोमयामध्ये लक्ष्मी, म्हणजे म्हणलं तर लक्ष्मी कुठे. तर बघा तुम्हाला सगळ्यांना जे आहे ते लक्ष्मी पाहिजे करून, कधी आपल्याला पैसे लक्ष्मी अशा गोष्टी नको आहेत काय, तरी लक्ष्मी जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि ही जी आहे ते आपल्या सगळ्या गोष्टीला तर आवश्यक आहे. आपल्या शेतात गेलं तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खत आपल्याला जे आहे होऊ शकतं, आणि त्याच्यावर बोलून धान्य खाल्लं तर आपल्याला जे ताकद चांगली येऊ शकते. तर एवढी ताकद जी आहे ती या लक्ष्मीमध्ये. आणि गोमय जे आहे ते सर्वात जास्त औषधी आहे. आणि हे औषधी जे आहे ते जर आपण बघितलं तर ह्याची गरज आजच्या काळात सगळ्यात जास्त आहे. कारण गोमय जे आहे तुमच्या शेतातलं जे काही विष आहे किंवा शार्पण आहे त्या सगळ्या गोष्टीला जे आहे ते कमी करायचं काम करतं, विष पूर्ण नाश करायचं काम करतं, हेच ताकद जी आहे ती गोमयामध्ये. तर ही जी ताकद आहे ह्याला जे आहे आपण व्यवस्थितपणे जे ते ओळखून जर काम केलं तर तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की शेणामध्ये असे काही रस आहेत की जे रस जे आहेत ते तुमच्या बुद्धीला चालना देऊ शकतात, जसं आजचं आधुनिक विज्ञान म्हणते की शेणामध्ये असे रस आहेत की
की जे तुमच्या बुद्धीला चालना देऊ शकतात. तर हे जे काही रस आहेत ते रस फल शेणामध्ये, तेव्हा आपले शास्त्रातून म्हटलं की बाबा शेण जे आहे ते आपल्या बुद्धीला चालना देणार आणि आपलं जे आहे ते चेतना जाणून ठेवणारं रस आहे शेणामध्ये. तर हे आपले शास्त्रातून सांगितलं आणि आता आम्ही की आपले असे रसायन आहेत की जे जे आहे ते आपल्या बुद्धीला चांगले रस देऊ शकतात आणि चांगली चालना देऊ शकतात. तर ह्यासाठी जे आहे ते आपल्याला म्हटलं गेले की शेण खाल्लं पाहिजे. आता शेण खाल्लं पाहिजे म्हटलं की तुमच्या कोणी द्या शेण कसं काय डायरेक्ट खाल्लं तर कोणी शुभ असत, पण तरी शेण जे आहे ते खाणं गरजेचं आहे. मग पूर्वी एखादा माणूस बघा मन एक होते आपल्या पूर्वी एखाद्या माणसाने काहीतरी पुरसट काम केलं, मूर्खागत काम केलं, त्याला सांगितलं की काम व्यवस्थित ऐकलं आणि केलं तर आपण त्याला सांगायची माणसं तुम्ही सांगायची की जाऊ जाऊन शेण खाऊ म्हणजे काय शेण खाल्ल्याने बुद्धी वाढते. पण आणि झालं असं जर्सी आणि म्हशीचा प्रभाव वाढला आणि जर्सी आणि म्हशीचा प्रभाव वाढल्यानंतर झालं असत की हे सगळं झाल्यानंतर एखाद्याने पुरसट मूर्खपणाचं काही काम केलं तर आपण त्याला म्हणायला लागलो की शेण खाऊन खालायचं म्हणजे जर्सी आणि म्हशीनं शेणामुळे झालं. मग हे झालं असतं की शेणात खरंच बुद्धी आहे आणि मी लोक सांगत होतो तर ही बुद्धी जी आहे ती आपल्याला आलं पाहिजे. तर ही बुद्धी येण्यासाठी जी आहे ती शेण खायची पद्धत सांगतो. ती पद्धत जर तुम्ही सगळ्यांनी अवलंबली तर निश्चित तुम्हाला तुमच्या घरातल्यांना तुमची लहान पोरं बाळ जे आहे त्या सगळ्यांना जे मोठ्या प्रमाणात येतो तिची चालना यायला. मग किती जण शेण खायला तयार आहेत सांगा तुम्ही. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मी सांगतो की शेण आपण खाल्लं आणि खायची प्रोसेस सांगतो मला वाटतं 100% लोक तयार होतो. बघा शेण आपलं येतंय काहीतरी जायचं शेण घ्यायचं आणि शेण जर आपण घेतलं तर हे जे मी शेण आहे हे गोमय गोवर त्याला वर म्हटलं गेलं आहे गोबर मी गोवर आहे हे आपल्याला हे वर आहे हे आपण घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते तुम्ही शेण काला करा किंवा ते काय शेत असो शेतात गेल्यानंतर बघा घडतंय असं की शेतातली जी आपली जमीन आहे ही जीवाणूंवर शेती करत असते. जमीन आपली शेती कशा होती जीवाणू होती तिथे जीवाणू कसे वाढत असतात तशावर एक जमीन होती. एक ग्राम मातीमध्ये जी आहे 10 कोटी जीवाणू असणं गरजेचं आहे तरच तुमची जमीन जी आहे ती जागृतता जीवन आहे असं म्हणू शकतो. तर ही जी काही जमीन आहे याच्यावर जे आहे ते आपण शेण हा टाकतो. तर हे शेण तिथं पडल्यानंतर जे आहे ते तिथं जमिनीत जीवाणू जे आहेत ते 50-60 फुटापासून खालीपर्यंत खाल्लं वरपर्यंत येतात आणि खाल्लं वरपर्यंत जे आहेत जीवाणूपर्यंत जे आहेत ते येतात. तर 1-2 फुटापासून 50-60 फुटापर्यंत सगळे जीवाणू जे आहेत ते त्यांचं सगळ्यात चांगलं खाद्य जे आहे ते काहीचं शेण आहे. मग ते खायला येतात आणि खायला जे आहेत ते वर येतात ना त्यावेळी एक बोर करतात छोटीशी मायक्रोवेव्ह केसासारखी केसाच्या छोटी केसापेक्षा छोटी तर एवढी एक बोर करतात आणि जाताना परत एक बोर करतात असं दिवसात 20 वेळा वरखाली 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 करतात. त्यामुळं जिथं दुष्काळी भाग आहे तर जर शेण जास्त पडणं गरजेचं आहे कारण ते जे बोर करतात ना पाणी त्यातून पाणी सगळं खाली जायचं प्रमाण जे ते वाढतं कारण एक ते पाणी वरून पावसात पडलं तर खाली 100 फूट जायचं असेल तर 100 वर्ष लागतात. पण ते सगळं तिथं ते काही शेण पडलं असेल आणि तिथलं जर खाल्लं जीवाणू वर खाली केले तर तेच काम 60 सेकंदात होतं एवढी ताकद जे ती काही शेण आहे. तर हे शेण जे आहे तिथं पडलं तिथं जीवाणूंनी ते खाल्लं तिथल्या मातीमध्ये ते जे घटक विद्राव्य केले आणि ते घटक विद्राव्य केल्यानंतर तिथं तुम्ही धान्य पेरलं ते धान्य पेरल्यानंतर ते धान्य उगवलं ते उगवलेलं धान्य जे आहे ना त्यामध्ये शेणाचा सत्वांश येणार आहे आणि ते जर तुम्ही खाल्लं तर तुमची बुद्धी चांगली राहणार आहे. म्हणजे करायचं काय प्रथम काय की सेंद्रिय शेती करायची आहे नैसर्गिक शेती करायची आहे गाईचे शेण मूत्र आधारित शेती करायची आहे जैविक नैसर्गिक सेंद्रिय ऑर्गॅनिक जंगली काही नाव द्या तुम्ही त्याला पण मला करायचं मूळ काय तर शेण मूत्र आधारित शेती करायची आणि शेणामध्ये जे सगळे घटक आहेत ते तुमच्या जमिनीला पाहिजे कारण शेणामध्ये तुम्हाला सांगतो की जमिनीला पाहिजे असणारे सगळे जे आहे ते सगळेच्या सगळे जे आहेत ते शेणामध्ये काय तर शेणामध्ये सगळेच्या सगळे घटक आहेत. तर मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की शेणामध्ये आहे काय तर शेणाचा एक रिपोर्ट आहे की ऑक्साईड फॉर्ममध्ये काय आहे शेणामध्ये सिलिकॉन आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे अल्युमिनियम आहे फॉस्फरस पोटॅशियम सल्फर क्लोरीन आयर्न सोडियम टायटेनियम मॅग्नीज बेरियम झिंक स्ट्रॉडियम लेड वेनेडियम कॉपर झिर्कोनियम क्रोमिन रुबिडियम हे सगळं झालं आणि हे ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे आणि इलिमेंट फॉर्ममध्ये काय आहे ऑक्सिजन सिलिकॉन कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम क्लोरीन अल्युमिनियम फॉस्फरस फ्लोअर सल्फर सोडियम टायटेनियम मॅग्नेस बेरियम जस्त रेटनियम लेड तांबा पेनेडियम क्रोमिन झिर्कोनियम आणि रुबिडियम आणि काय पाहिजे हे सोडून आहे ना हे सापडलेलं हे आहे हे सोडून चेतन जाणून करायचं त्याच्यामध्ये व्यवस्था आहे हे सोडून असंख्य जीवाणू आहे आणि हे
सोडून जे आहे 5,100 वेगळे अजून मायक्रो न्यूट्रिशन आहेत आपल्या जमिनीला कायम गरजेचे आहे. एवढी गरज यांनी शेणामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी जे आहेत तिथे पाहिजेत. आणि हे जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आपली जमिनीमध्ये लागणारे सगळे खनिज द्रव्य जे आहे ते आपण पूर्ण करू शकतो. आपल्या जमिनीला पाणी शुद्ध लागतं ते शुद्ध पाणी करायचं काम जे शेण करतं आणि आपल्या जमिनीमध्ये जे हवा लागतं ते हवा शुद्ध करायचं काम जे जमीन करतं. पाणी याच्यापुढे जमिनीला घेणार त्यामुळे शेण म्हणून आधारित या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि ह्याचं जे आहे ते रूपांतरित झालं पाहिजे. त्यामुळे स्वतःच जरी 5-10 एकरचा प्लॉट असला दोनच्या पाहुण्याने की आपल्या बाजारात पिशवी घेऊन जायला लागू नये भाजीपाला खर्च करायला लागू नये. त्यामुळे आपण आपली स्वतःपूर्त भाजीपाला जे आहे ते उघडं गरजेचं आणि स्वतःपूर्त भाजीपाला आणि शेती जी आहे ती थोडीफार तुम्ही करा आणि त्यातून जे आहे तुम्ही चालू उत्पन्न घ्या. तुम्ही विषयाचं औषध बनवायचं असेल तर त्याला तुम्ही भावना देऊन जे आहे ते औषध केलं जायचं एवढं महत्व आहे. हे सगळे द्रव्यांचं जर सेवन तुम्ही सातत्याने केलं तर सगळ्यात पहिली गरज मातीत निविष काढण्यापेक्षा आपल्या मनात निविष काढलं पाहिजे. मग मनात जर्सीसारखं विष आलं आपल्या आलंय ते काढलं पाहिजे. आपल्याकडे मनात जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं विष आलं ते काढलं पाहिजे. मग ही जी आहे काळाची जी आहे गरज आहे आणि हे सगळ्यात शेवटी मी एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की जैसा काय अन्न वैसा वय मन वैसे वय आचार आणि याचे विचार हे सगळं तुम्हाला पटली मला सांगा. एका मिनिटात तुम्हाला मी शेवट करतो खरं आहे खोटा तुमच्या की बऱ्याच जणांकडे बाबा म्हणत आहे की बाबा गायचं तुमचे ते औषध आहे गोमूत्रशील चांगलं आहे पण आमच्याकडे काय नाही आमच्याकडे जर्सी आहे पण जर्सी दूध आम्ही काही पित नाही आम्ही ते सगळं डेजर्ट आहोत. आम्ही जर्सी दूध काय पित नाही आम्ही सगळे डेजर्ट आहोत. मग म्हशीचं दूध चालेल का असा प्रश्न येतो. तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे म्हशीचं दूध असते म्हशी असतात सगळं असतं आणि ते चालते की नाही मला विचारतो मग त्याचं क्लिरिफिकेशन अर्थातच करतो म्हणजे प्रश्न पडला. तर बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की म्हशीला रेडकू असतं जसं आम्ही खातो तसं म्हणतो तसं विचारतो तसं आचार होतो. म्हशीला रेडकू असतं किंवा रेडी होतो रेडकू झालं तर त्याच्या बाबा नशिबात 3-4-5-7-8 दिवसात ते जा. मग म्हशीला रेडकू होतं किंवा रेडी होते तर या सगळ्यांना जर आपण बघितलं तर रेडकू किंवा रेडी झाल्यानंतर ती म्हशीला जे आहे ते रेडिओ रेडिओला दाखवायला लागतं की बाबा इथं दूध प्यायचं आहे लक्षात काय असतं आणि पहिल्यांदा जर मुलांना पहिलं काय पिलं तर गाईचं दूध पिलं तिचे आईचं दूध पिलं त्यामुळे त्या लक्षात आलं आणि आज झालं असं की म्हशीचं दूध पिलं तर लक्षात कसं राहतं. एकच पाठ आपण 15 वेळा पाठ केला तरी आपल्या लक्षात राहत नाही सोयाला म्हणजे हे झालंय आणि हे पुढे बघा राईस फोट आहे. बघा रेडकू दूध पितं दूध पिल्यानंतर काय करत काय करत तुमच्याकडे तुम्ही म्हशी काय करत ताणून झोपत शेजारी जाऊन एकदम ताणून असं पडून झोप खरं खोट आहे खरं आहे. गाईचं दूध पिल्यानंतर वाचू काय उड्या मारतात एकट्याकडे उड्या मारत धावत नाही चित्त्याकडे पडत खरं आहे बसलाय बघा म्हणजे त्या अर्थाने आपल्या इथे लक्षात घ्या सगळ्याला अर्थ आहे काय रेड्यावर बसलाय बघा. हे जे आहे ते संदर्भ आहे त्याचा अजून एक पुढे बघा आता या पुढे पण सांगा तुम्ही खरं आहे पुढे हे काम करायचं 7-10 म्हशी आहेत समजा आणि इकडनं त्याचं रेडकू रेडी जे आहे ते सोडायचं आणि रेडकू रेडी सोडल्यानंतर जे आहे ते तुम्ही बघायचं की ते 2-4-5-7 ठिकाणी लाच म्हणून आईकडे जाते त्याला कळत नाही आपली आई कोण कोणाचं दूध प्यायचं आहे म्हणजे आईचं दूध पिलं ते त्याला माहित नसतं की आपली आई कोण आहे लक्षात घ्या. आणि समजा तुमच्याकडे 5-50-100 म्हशीचे कळप असतात गायीचे कळप असतात दोनच बरेच कळप आहेत गायीचे की 5-50-100 गायी पळतात मी बघितलं इकडनं वाचून सोडायचं 1,000 मिटी जी आई आहे समजा करेक्ट कुठे इकडे तिकडे लाच न खाता बरोबर आईकडे जात आहे त्याला कळतं की आपली आई को लक्षात घ्या. आणि असं दूध पिलं की आपल्या मुलांना कळणार आहे की आपली आई आजारी आहे काय आहे अमेरिकेतून आत्ता आलं पाहिजे की नंतर आलं आहे लक्षात घ्या हे दिसतंय. आणि ह्याच्या पुढचं तुम्हाला मी सांगतो की साधारण शेवट मी सांगत आहे खरं होते काय करतो सांगतो
की तुमच्याकडे म्हस आहे, तिला जर शेण द्यायचं असेल किंवा मूत्र द्यायचं असेल तर काय करते हो? शेण द्यायचं असेल किंवा मूत्र द्यायचं असेल काय करते? बसल्याच ठिकाणी जे शेण आणि मूत्र देते उठत देखील नाही. म्हणजे काय ज्यामध्ये काय बसलंय? आळस. पण ते स्वतःच काम दररोजच नित्य क्रिया करण्याची त्याच्यामध्ये आळस पण आहे. आणि असं दूध पिलं की आपण काय होणार? आणि हेच तुम्हाला मी सांगतो, देशी नाही शेण किंवा मूत्र द्यायचं. काय करतो? बसलेली आहे शेण मूत्र द्यायचं. काय करतो? उठते एका कोपऱ्यात शेण मूत्र देते आणि परत स्वच्छ ठिकाणी घेऊन बसतो. तिच्यात थोडी एनर्जी आहे. मरणासना अवस्था सोडली तर मरताना फक्त ती बसल्यावर येते, अन्यथा नाही. आणि याच्यावर पुढचं बघा की समजा तुमचा ओरडा नाही शब्द नाही काय नाही त्याच्यावर, कारण काय त्याची मागत नाही मस द्यायचे आपण बघितलं तर कोटा नाही काय नाही समजा तुमच्या जर्सी किंवा मस आहे तर तुम्ही बघायचं की जो काय झालं ते चिकन होते लाड होते खान होते ते काय होते तिथंच बसते तिथंच झोपते तिथंच रोवते. आणि हेच काय आहे समजा पाऊस पडला आपण काय होते रात्रभर बसत नाही उभारणार गाणी बसणार नाही एवढं तिथं महत्व आहे. आणि मग मला लक्षात आलं की बाबा एवढं काही महत्व दिलं आपल्याकडे. मग मला लक्षात आलं की दत्त जे आहेत ते आधारित उभारणे ती काय आहे दत्तानी काय आधार घेतला मग देवत्व आले भगवान श्रीकृष्णाने गोपालन केलं आणि आपल्या शेतकऱ्याला गोपाल म्हटलं गेलं. मग मला लक्षात आलं की गायीचे एवढं विषाद विवरण सांगितलं आपल्याला. पण तुम्ही बघा की ही जी गाय आहे यानंतर तुम्ही बघितलं की आपण मुलगी बघालो एवढं महत्व दिलंय आपल्याला. आपण मुलगी बघालो मुलगी बघायला गेल्यानंतर आपल्याला मुलगी दाखवतात मध्यस्थ असतो ते सगळं दाखवते आपल्याला. आणि तिथं दाखवल्यानंतर जे आहे ते मध्यस्थ जो आहे तो काय करतोय त्याला दाखवलं ना तर ते एकच वाक्य सांगतोय पोराकडच्या मुलगी काय काय घरी काय घरी काय आणि लगेच लग्न करताय लगेच लगेच सगळ्या गोष्टी जे करतात होते की नाही सांगा. पण एवढं म्हशीचं प्रेम असतं आपल्या पूर्वजांना सगळ्यांना कोण म्हणते गाव की आम्ही मुलगी मुलासाय बस काही मुलासाय बस काही नाही असं फक्त गायला. मग मला कळालं की गायलाच गोमाता म्हणतो तू ते म्हणून गोमाता म्हणतो नाही तर सगळं पाहते सगळं करते आपलं पालन करते जमिनीचं पालन पोषण करते पृथ्वीचं सगळ्याच पर्यावरणाचं पालन पोषण करते म्हणून गाय आहे. उगीच नाही म्हणलं गेलं तू ते म्हणून आई म्हणलं असत तर कुठे तर ऐकायला आलं असतं जय भैस माता जय भैस पाल जय बकरी जय बकरी पाल कुठे ऐकलं ते असत पण जय गोमाता जय गोपाल म्हणलं गेलं. तर हे जे आहे ते एवढं महत्वाचं विवरण आहे. आणि ह्याच्यावर पुढे जे आहे ते जातात तुम्हाला मी गोष्ट की समजा तुमची मत तुम्ही चराल आणि चराल सोडल्यावर तिला काय करायचं पंचमावा काजू पिस्ता बदाम सगळं ते द्यायचं आणि तिला एका रस्त्यामध्ये जे आहे चांगली उत्तम चारा पेंड सगळं जे आहे ते ठेवायचं तर चराल मशीन सोडल्यानंतर जे आहे तिथे येणार तिथे येणार सगळं समोर दिसते तिथे आणलं तुम्ही तिथं समोर दिसते ते संपवते आणि खाते पूर्ण आणि कुठंच जे आहे ते शिल्लक ठेवते सगळं खाऊन जातं आणि पुढच्या दिवशी परत तुम्ही जे आहे ते सोडायचं परत पुढच्या ईश्वराने परत त्या जागेवर येते उत्तम चारा पेंड काजू पिस्ता मावा बदाम लाडू सगळं ठेवायचं आणि सगळं ठेवल्यानंतर जे आहे तिला चराय सोडायचं ती परत त्या ठिकाणी येत नाही स्वतः का म्हणजे आणि तिथे लक्षातच नसतं कोण कुठं कधी काय मला काय झालेली होती. म्हणजे तुम्ही एक पद्धतीने पिक्चर आला होता आम्ही गझनी नावाचे त्यामध्ये जर काय झालं असते शॉर्ट टर्म मेमरी लॉस 15 मिनिटात तू विसरत असतो ते काही झालं तर पोट पाडत असते माझा मित्र माझी गाडी माझं घर माझं हे माझा बस ड्रायव्हर मॅनेजर सगळं पोट पाडत होत असतो त्याला रोग असतो शॉर्ट टर्म मेमरी लॉस असाच रोग जो आहे तो म्हशीचा जन्म झाला त्याला गरज नाही तर लक्षात राहत नाही की कोण कुठे काय कधी मला दिलं होतं. मग मला लक्षात आलं की म्हण का तयार झाली आता बडी या भेस काला अक्षर भेस बरोबर हे सगळं त्याच्यात तयार झालं. आणि हेच तुम्हाला मी पुढचं सांगतो की गाय तुमची जी आहे आज रस्त्यावर सोडली प्लास्टिक खायला सोडली हे आपलं हे खराब आहे आजचं आज की रस्त्यावर आपण सोडलो आणि रस्त्यावर सोडल्यानंतर जे आहे ते तुम्ही बघायचं की गाय जी आहे तुमच्याकडे दारात कधीतरी आली किंवा लांबच आली असेल तर
पूर्ण सुकलं चतकोर घरातलं काय असेल ते एवढं चतकोर चपाती भाकरी काय थंड शिळ काय राहिलं पंचपावड काय राहिलं तुम्ही बोलवायचं तिला द्यायचं असेल आणि ती लगेच खाते आणि लगेच खाल्ल्यानंतर काय करायचं तुम्ही पुढच्या दिवशी परत बघायचं त्याच वेळेला त्याच काळाला तुमच्या दारामध्ये गाय आणली असते परत तिच्या तुमच्या दिवशी त्याच वेळी त्याच वेळेला तिथंच तुमच्या दारामध्ये गाय आणली असते तिला कळत कोण कधी कुठलं काय मला जे देतय आणि अशा दुःखताले तुला की आपल्याही मुलांना आपले उपकार सगळ्या गोष्टी घेते लक्षात येतील पूर्वी जे काही सगळं सांगत आलंय त्यातनं आपली मुलं घर सोडून इकडं तिकडं जे पळणार नाही एवढं मोठं महत्व आणि एकदम शेवटचं उदाहरण सांगतो काय गोष्टी खरंच चालते की शेवट तुम्ही तर ह्याच्यानंतर जे आहे ते आपण बघायचं की आपण सगळीजण गाडी चालवत आहे पुरुष मुंडे सगळीजण गाडी चालवत गाडी चालवता चालवता जे येते रस्त्यात तुम्ही जाता जाता मस आडवे आले की काय करतोय मस एखादी आडवे आली तर मला सांगायचं हॉल मारल्यानंतर मस पाहून असं लागते की गाडी पाहून घ्या गाडी पाहून घ्या बरोबर हेच तुम्ही मला सांगा की एखादं तुम्ही रस्त्यावरून चाललेला असता आणि गाय तुमच्या आडवे आली गाय तुमच्या आडवे आली आणि गाय तुमच्या आडवे आली किंवा गाय एकतर मुळातच तुम्ही लांब चालत असता आणि त्याची गाय जे रस्त्यात असेल ती बाजूला येते तुम्ही गाडी चालवताना ते लांबच बाजू असं लागते निरीक्षण करायचं ते पुढचे तर गाय बाजू होती की गाडी बाजू घ्या गाय बाजू मग आज बघा जसं अन्न खातोय तसं म्हणून तसं आचार तसे विचार सगळ्या गोष्टी मुळात वाढले आणि तसंच आचरण आपलं सगळं वाढलंय तर आज आपण गाडी चालवत असतो रस्त्यावर माणसं चालत असतो मग आता मला सांगायचं की रस्त्यावर माणसं चालत असतात त्यावेळी आपण मागणं येत असतोय त्यावेळी माणसं पाहून असत तर की गाडी पाहून घ्या गाडी पाहून घ्या लोकांनी टाळ्या जबाबदारी त्यांनी काय कारण या सगळ्यांबरोबर आपल्याला काय सांगितलं तुम्हाला मी सांगतो ज्याच्याकडं आहे काय त्याला कुठं कमी काय ज्याच्याकडं आहे काय त्याला कुठं कमी काय ज्याच्याकडे नाही काय त्याच कुठं खरं काय तर काही म्हणणं श्रीमंती बोलली जायची आपली गोधन ज्याच्याकडे जास्त आहे तो सगळ्यात श्रीमंत म्हटला जायचा तर सगळ्यात श्रीमंत आज मी आहे 50 गाई लक्षात देशी गाई म्हणजे श्रीमंत ही जी आहे आपण मिळवायची आहे तर आपण 2-4-5 वेळी तर आपण सांभाळायचे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे जर करा आपल्या आपले क्षेत्र क्षेत्र करा आपण आपण त्याच्यामध्ये शिकवून टाका आणि एवढं चांगलं जे आहे तुम्हाला सांगणारे नेतृत्व आहे मग हे सगळे सांगताय दिशा द्यायला तुम्हाला नाही तर दिशा फोन करणारे पण बरेच असतात मी दिशा द्यायला मग दिशा द्यायला तर दिशा तुम्ही घ्यायची आहे आणि त्यातून जे विषय मोहून राहिले आणि तुम्हाला सांगतो बोलणं जातं हमर राय संस्कृती बोलणं काय आपला मूळ स्वभाव नाही पण आपण करायचं आहे आणि हे मी तुम्हाला सांगतोय कारण मी हे केलंय म्हणून सांग दादा तुम्हाला सांगतात का नेहमी अनुभव आम्ही केलंय त्यांनी केली सेंद्रिय शेती म्हणून सांगताय गाडगे साहेबांनी मी तुम्हाला सांगितलं तर पुस्तकात वाचलं हे केलं ते केलं काही नाही त्यांनी केलंय स्वतःकडे काय आहे गोमूत्र पितात नाकात तूप सोडतो देशकरी तू तूप ताकदे कोणी खाताय म्हणून ते बोलताय तसंच आहे सगळं उगाच बोलायचं म्हणून तुम्ही तर ऑनलाईन वाचलंय काय ते व्हॉट्सअपवर इंटरनेटवर इकडं तिकडं पुस्तक वाचून बोलायचं हा नव्हे मग आपल्याला करायचं आहे केल्याचं काम आहे मी जी सांगतोय ते सगळं केलेलं सांगतोय उगाच कुठलं तर ऐकून काय बोलत नाही मी अनुभव घेतले 300 लोकांचा रिसर्च आहे माझा 400 लोकांचा मुलांवर घेतलेला की देशी गाईचं दूध पिल्यावर त्यांच्या आरोग्यावर काय बदल झाला भौतिक पातळीवर काय बदल झाला हे सगळं संशोधन केलं आणि त्यातनं जे आहे म्हशीचं पण जे आहे ना हे असं झालं नाही मी 8 वर्षांमध्ये संशोधन केलं त्यातनं जे सत्य परिस्थिती आली आहे कुठं उगीच इकडं तिकडं नाही म्हणून तर आपल्या शास्त्रात सगळ्या गोष्टींना द्यायला महत्व दिलंय तर ही गोष्ट जी आहे ती तुम्ही ओळखायची आणि ह्यातनं जे आहे तुम्ही गाय आणायची म्हणून आपले जे काही मूळ तत्वज्ञान आहे त्यातनं कुठेही भूल न होता आपण आपली देशी गाय आपल्यापुरतं आणलीच पाहिजे ज्याच्याकडं आहे काय त्याच्याकडं कमी काय असं म्हणलंय त्याबरोबर म्हणतंय ज्या घर तुळसी ओर गाय ऊ घर वैद्य कपहुणा जाय ज्या घरी तुळस आणि गाय त्या घरी वैद्य म्हणजे डॉक्टरच काही काम पडत नाही येत नाही एवढं महत्व जे आहे ते विषयात सांगितलंय गाय साक्षात आरोग्यधाम आणि राष्ट्रसंत तुकोजी महाराज सांगितलं शेवटची ओळी तुम्हाला जाताना सांगतो की गोवंश सुखी होता तोवरी नव्हती दरिद्रता नव्हती ऐसी विपुलता रोग राहायची म्हणजे काय की गोवंश जोपर्यंत सुखी होता तोपर्यंत दरिद्रता नव्हती आपली आर्थिक दरिद्रता नव्हती संपन्न होता देश भारत 1835 सालचा एक इंग्रजांचा इतिहासकारान लिहिलंय की भारतात विकास दिसला नाही एवढं त्यांनी विशेष विवरण केलंय लोक जे आहेत ते पैसे सोन्याने मोजून करायला सांगत होते किती पैसे आहेत एवढं आपल्याकडे धन होतं
एवढं गोंधळ होते एवढं धर्म सगळं होतं आणि गायीचे गोंधळ तुझा आता सगळ्यात सोनं आहे सापडले आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये सिद्ध केलंय. तर हे सोनं जे आहे ते आपल्या शरणात आणि सगळ्या गोष्टीत आलं पाहिजे आणि ही जी दरिद्रता आहे ती नुसती आर्थिक नाही तर सामाजिक दरिद्रता पण आली पाहिजे, बौद्धिक दरिद्रता पण नाही आली पाहिजे. त्याचबरोबर बघितलं तर सगळ्या गोष्टीची संपन्नता आपल्याला मिळवायची असेल तर गायच पाहिजे. गाय साक्षात आरोग्यदायक आहे ती आपल्या गावात आणलीच पाहिजे. मला पूर्वी वाटायचं की मी 2-4-5 महिन्यात पकडलं वर्षेवर करून आणि मी गाय पाळ गाय पाळ तर तुम्हाला सांगतो गायचं तूप आज 2400 रुपये वाजता 24,000 रुपये गायचं गोमूत्र आज बघितलं तर 300-400 रुपये पासून 1000 रुपये लिटर पर्यंत विकलं जाते. आजपासून 20 वर्षा मागे जर तुम्ही कोणाला सांगितलं असतं की पाणी शुद्ध पाणी 20 रुपयाला 30 रुपयाला विकलं जाईल आपल्या वाडावर गॅप काढलं असतं पाण्याचा कुंडे नाही पाणी वाईट घेत आहे. आज बाहेर जाऊन परत पाणी बघितलं लगेच पाठवून देतात 20 रुपयाला. असं चालतंय गोमूत्र जे आहे ते 1000 रुपयाला विकलं जाणार आहे आणि जी गाय आपली साक्षात आहे ना तिला आज अजून पण तुकड मिळते पण अजून पण जर तुम्ही सांभाळून घेतला नाही तर गाय तुम्हाला गोमूत्राठी 1 लाख रुपये आणायला लागणार असून 1-2 वर्ष मिळणार नाही. गोमूत्राठी 1 लाख रुपये दुसरं दुधासाठी आणि म्हणून 4-5 लाख रुपयाचे खर्च केल्याशिवाय गायच येणार नाही. अजून 4-5 वर्षात जर्सीचं नॉमिनेशन संपत नाही अशी एक गोष्ट येणार अशा गोष्टी घटना घडणार नाही. तर या सगळ्या गोष्टी जे आहेत मी सांगतोय पूर्वी लोकांना पुरुषच वाचायचं पण हे सगळं होतंय. आज गोमूत्र 300-400 रुपये लिटर विकलं जाते शेत 100-110 रुपये किलो पासून ते 100-200 रुपये किलो पर्यंत विकलं जाते एवढी आता या सगळ्या गोष्टी आहे. तर ही समजून घ्या आणि समजून घ्या ती गाय आपल्याकडे अजून पण मिळते ते आणा आणि सांभाळून घ्या. तर गाय तुम्हाला वाटतं की गाय पाळतोय तर तुम्हाला इच्छा वाटायचं मी गाय पाळतो मी गाय पाळतो मी गाय पाळतो नंतर गेल्या वर्षात तू 50,000 रुपये 6.5 लाख रुपये कळवला नंतर आपण लक्षात येतं की मी कुठे गाय पाळतोय काही तुम्ही तुम्हाला पाहाल तर काही आपल्याला पाहत असतात की या भावनेतून तयार व्हा आणि खऱ्या अर्थाने गोपाल किंवा असं माझं विनम्र आव्हान आणि तुम्हाला सांगतो की हे सगळं साध्य होते जा कारण मी तुम्हाला सांगतो आता येताना येईल तुम्हाला एक शेतकरी भेटतो तो म्हणताय आणि माझी गाडी आणायची ती एका उतरायचं तुम्ही थांबलो तर तू इथं आला आणि मला बघितलं म्हणतो की काय म्हणजे साहेब कसं काय ते गोमूत्र हळदीवर किती पावलं आहे आणि शेतात मी 1.5 लाख सोडायला किती सोडायचं मग मी त्यांना प्रमाण सांगितलं. तुम्ही म्हणलं चांगला आहे काय विषय आहे बघ म्हणता साहेब तुमचं परवा ऐकलं म्हणता दादाने आयोजित केलं तिथं आणि ऐकल्यानंतर आमच्याकडे काय होती गोमूत्र पकडत नव्हतं की गोमूत्र पकडायला चालू केलं आणि शेतात फक्त सोडायचं आहे तेच तुम्हाला विचारायचं होतं तुम्ही आणायचं समोर आला होतं तर मी त्यांना ते सांगितलं. तर शेतकऱ्यांना मला आत तू म्हणलं की 1 मिनिट साहेब तिथं जायचं काय तुम्ही बघून जाऊ मग 1 मिनिट मी दरवाजा उघडला आत गेलो आणि शेतकरी अक्षर त्यानं मला सांगितलं की जर्सी आता दुसरी गाव आहे लगेच मी काढावी म्हणला कारण काय त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितलंय आम्ही कधीच यायला व्यवस्थित लक्ष दिलं होतं पण गाय आल्यापासून आमच्या घरात भांडण तंटे कमी झाले प्रेम वाढलंय हे सगळं त्यांनी स्वतः सांगितलं मला खरंच गायीचं जे आहे ते महत्व आहे त्यामुळे मी आहे की जर्सी पण जे विषय काढतोय आणि हे सगळं जे आहे गायीचे माझ्या घरामध्ये जे आहे सांभाळतोय आणि गाय अजून एक दोन आणणार आहे की असं तुम्हाला एवढं जे आहे मला वाटतं की माझं आयुष्य सार्थक झालं या सगळ्या गोष्टीत तर आपला ऐकलं आणि आपला ऐकून जे गाय आणली तर इथं पण बसले जे आहे त्या 100 मध्ये ते एकानं गाय आणले असेल तर तुम्ही 100 साठी जे आहे खटाटत नव्हता तुमच्यापैकी पण जे आहे ते 2-5 हे करणारच आहे तो आणि हे 2-5 लोकांसाठी हा सगळा खटाटोप आहे त्यासाठी गाडगे साहेब आले त्यासाठी दादा नियोजन केले त्यासाठी मी तर बोलतोय तर मला ते 5 लोक पाहिजे त्यांच्यासाठी मी आहोत 100-200-500 लोकांसाठी आहोत तर 4-5 लोकांनी जे आहे ते केलं तर माझं जे आहे ते आयुक्त आयुष्य जे आहे ते सार्थक झालं आणि ही जी आहे ती येणाऱ्या काळाची गरज आहे. भविष्यात वेळ होता जगात ऑर्गॅनिक क्षेत्रीय विषमुक्त सगळं मागतंय विषमुक्त अन्नधान्य तुम्ही बघा आणि ही गरज होऊन तुम्ही जे काम करा एवढंच मागतो निवेदन होतं तर आपलं सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल वार्तालापाला.